माघार कोणत्या प्रकारे नाही, डायरेक्ट माघार घेऊ. पक्षांनी जे विश्वास ठेवून मला एबी फॉर्म दिला होता तर ह्याच बरोबर दिला होता. आणि कसा आहे कायदा आहे, जर मी एबी फॉर्म त्यावेळी जोडला असता आणि त्याच्यानंतर विड्रॉलची गोष्ट आली असती तर माझा अपक्षही फॉर्म बाद झाला असता. परंतु मला तसं करायचं नव्हतं. मी पक्षश्रेष्ठींच्या पुढं जाण्याचा माझा स्वप्नातही विचार नव्हता. मी प्रचंड मेहनत घेतली होती, मला विश्वास खात्री होती की मीच निवडून येणार. परंतु आदरणीय साहेबांनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी सरळ सांगितलं आपल्याला महाविकास आघाडी टिकून ठेवायची आहे तर तू विड्रॉल घेऊन टाक. बाकी मी आणि आपल्या घरात काही बोलायचं नसते. वरिष्ठांचा आदेश हा आपल्याला शिरसंवाद असतो आणि ते आपण मानायलाच पाहिजे. आणि माझ्या काही नाराजी आहेत आणि आमच्या पक्षाच्या ज्या जागा आहेत पुसत कारंजा, माझ्या पक्षाने सूचना केली आहे की आपण तिथं धावा आणि त्यांना काय आपली मदत होऊ शकते जर असेल आमची काही तिथे तर ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही यवतमाळमधल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार आहे का? त्याची अट सांगितली आहे दादा. ज्यांनी मला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांचे फोटो असल्यावर, त्याही लोक सोबत असल्यावर मी विरोधात अजिबात करणार नाही महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराच्या. आणि जिथे जिथे माझं थोडंसं असेल किंवा त्या लोकांना जर वाटलं की माझी गरज भासेल तर मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. मी महाविकास आघाडी सोबत आहे आणि राष्ट्रवादीच्या ज्या जागा आहेत जिथे सध्या जिल्ह्यात आमच्यासोबत कोणी नाही तर तिथे मी जाऊन मदत करण्याचा प्रयत्न करतो. पक्षाने सांगितलं आम्ही लढणार नाही. नंतर BRS तिथेही मी त्यांच्याशी बोलून गेलो होतो. मी त्या पक्षाचं खाली गेलो नव्हतो. आमचे माननीय शरद पवार साहेब त्यांच्यापेक्षा चांगला पक्ष चांगला नेता कोण असणार आहे? मुख्यमंत्री होऊन गेले तेव्हा अरे आपके सिनियर कोण आहे यहाँ आप एक्स MP ML तर